देशात कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा कहर अद्याप सुरूच असून कोरोनाची दुसरी लाट ओसरत नाही तोपर्यंत तिसऱ्या लाटेच्या चर्चेलाही उधाण आलं आहे. अशातच तिसऱ्या लाटेत सर्वाधिक धोका हा लहान मुलांना असल्याची भीती व्यक्त केली जात असतानाच पालघरमध्ये एका नवजात पालकाचा कोरोनाने दुर्दैवी अंत झाला आहे. संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रामदास मराठ यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी भरत सोनार यांनी. नमस्कार, कालतर मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्राच्या ग्रामीण आदिवासी भागाच्या पालघर जिल्ह्यामध्ये नुकतीच एक घटना घडली. सफाळ्याच्या दारशेत येथील अश्विनी काटेला नावाची महिला प्रसूत झाली आणि त्या 12 तासाच्या आत बाळाची आणि आईची कोरोनाची चाचणी घेण्यात आल्यानंतर आई निगेटिव्ह आणि बाळ पॉझिटिव्ह ही महाराष्ट्र राज्यातील पहिलीच घटना म्हणून हिच्याकडे बघितलं जात आहे. सफाळ्याच्या वैद्यकीय हॉस्पिटलमधून त्या बाळाला पालघरच्या वैद्यकीय ठिकाणी हलविण्यात आलं उपचारासाठी. त्याच्यानंतर त्या बाळाची तब्येत खालावत असल्यामुळे जव्हारच्या पतंगशाह कुटीर रुग्णालयामध्ये त्या बाळाला दाखल करण्यात आलं. या ठिकाणी आपल्याबरोबर पतंगशाह कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रामदास मराड आहेत. याविषयी आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, आई निगेटिव्ह आणि बाळ पॉझिटिव्ह हे शक्य आहे का आणि जर असेल तर कशामुळे असं होऊ शकतं? जे बाळ आपल्याकडे दाखल झालं होतं, अश्विनी काटेला नावाचं बेबी होतं, 1 दिवसाचं बाळ होतं, तर त्याच्यावरची जी चाचणी केली होती सुरुवातीला 12 तासानंतर ती रॅपिड अँटीजनची चाचणी केली होती आणि आपल्याकडे दाखल झाल्यानंतर आपण त्याच्यावरती उपचार चालू केले आणि उपचार चालू केल्यानंतर आपण जी त्याच्यावरती आरटीपीसीआरची चाचणी केली तिथे आरटीपीसीआरची चाचणी नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह आली होती. अशा केसेसमध्ये शासनाकडनं आपल्याला काही दिशानिर्देश आहेत का की नवजात बालकाला जर कोरोनाची लागण झालेली असेल तर त्यावर कुठल्या पद्धतीने उपाययोजना कराव्यात आणि काय त्याच्यावरती जास्तीच्या अजून काळजी घेण्यासारखे अशा काही दिशानिर्देश शासनाने दिलेले आहेत? भविष्यात अशा प्रकारचे समजा केसेस आपल्याकडे आल्या तर इथे आपले जे नवजात बालकांचं अतिदक्षता विभाग आहे जे SNGU आपण ज्याला म्हणतो तिथे 4 विभागांपैकी 1 विभाग आपण एक राखून ठेवलेला आहे आणि भविष्यामध्ये समजा अशा प्रकारचे काही केसेस आल्या तर त्या दृष्टीने त्यांची काळजी घेण्यासाठी आपण तयारी केलेली आहे. इथल्या उपचारांना बाळाने प्रतिसाद न दिल्यानंतर बाळाला नाशिक इथं हलवलं गेलं आणि तिथे त्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशा केसेस संभाव्य निर्माण होणाऱ्या परिस्थितीमध्ये पुन्हा घडू नये आणि बाळाचं मृत्यूचं प्रमाण वाढू नये याकरता आपल्या स्थानिक स्तरावरती आपण काय उपाययोजना केलेल्या आहेत? जे बाळ आपण नाशिक सिव्हिल येथे रेफर केलं, बाळ ऍक्च्युली कमी दिवसाचं आणि कमी वजनाचं म्हणजे 32 आठवड्यांचं बाळ आणि 1.5 किलो वजन होतं त्याचं आणि सुरुवातीपासूनच त्याला श्वसनास त्रास होत होता आणि इथे तालुका लेवलला आपल्या इथं तालुक्याच्या ठिकाणी पुढच्या तपासण्या म्हणा किंवा पुढचे उपचार हे होण्यासाठी आपण त्या बाळाला मग नाशिक येथे रेफर केलं. परंतु आपण भविष्यात समजा इथे काही आल्या तशा केसेस तर त्या दृष्टीने आपण मग ज्या काही मशिनरी असतील किंवा म्हणजे काही औषधं आहेत त्या औषधांचा साठा उपलब्ध करून घेतला आहे आणि त्या दृष्टीने आपल्या पुढच्या ह्याच्यासाठी आपण तशी तयारी केली आहे. सर, तिसरी लाट येणारी ही लहान मुलांच्यावरती जास्त इफेक्ट करणारी आहे असं म्हटलं जात आहे. या तिसऱ्या लाटेसाठी पालघर जिल्ह्याच्या या ग्रामीण भागातल्या आपल्या आदिवासी बहुल भागातलं हे आपलं वैद्यकीय ठिकाण आहे, तर ह्या येणाऱ्या तिसऱ्या लाटेवर आपण काय उपाययोजना केलेल्या आहेत आणि कशा पद्धतीने आपण त्याची तयारी केली आहे? जिल्ह्याकडून जे आदेश आम्हाला प्राप्त झाले आहेत त्यानुसार आपण इथे एक जी आपले DCSC आपण इथे केलेले आहे तर त्याच्यासाठी आपण एक लहान मुलांसाठी खास म्हणून एक वॉर्ड तयार केलेला आहे आणि भविष्यात समजा लहान मुलांच्या तसे केसेस यायला लागल्या तर त्या दृष्टीने आपण एक बालरोग तज्ज्ञांची टीम
आणि सोबत ज्या त्याचा लागणारा जो सपोर्टिव्ह स्टाफ आहे त्या पद्धतीने एक लहान बालकांची जी काळजी घेण्यासाठी म्हणा किंवा त्यांच्या मॅनेजमेंटसाठी आपण त्या दृष्टीने तयार केली आहे. महाराष्ट्राच्या या आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे नव्याने अशा नवजात बालकांचा अशा पद्धतीने मृत्यू होऊ नये यासाठी शासन नक्कीच उपाययोजना योग्यता करेल आणि संभाव्य घटना टाळण्यासाठी काळजी घेईल अशा पद्धतीची अपेक्षा या ग्रामीण भागातील आदिवासी भागातील जनता करीत आहे आणि या कसोटीला येणाऱ्या संभाव्य लाटेला आदिवासी भागातील हे वैद्यकीय सोयीसुविधा शासन परिपूर्ण ठेवेल अशी या ठिकाणची आशा नागरिक व्यक्त करीत आहे.